नमस्कार फ्रेंड्स, मी स्वाती स्वाती राऊत गायकवाड या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी शेअर करणार आहे अस्सल सातारी झणझणीत तर्रीवाला चिकन रस्स्याची रेसिपी. अत्यंत सोपी आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये घालायची आहे आता हळद. इथे मी जवळजवळ 1/4 चमचा हळद घातलेली आहे. यामुळे आपला जो आळणी रस्सा तयार होतो तो एकदम दाटसर बनतो. नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि हे हळद आणि मीठ व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला एक 10 मिनिटे आपण मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया. नंतर इथे मी एका टोपामध्ये 1 मोठा चमचा 1 पळीभर तेल घातलेलं आहे. यामध्ये घालायचं आहे 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. आणि याला 5 मिनिट आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे हा कांदा मी 4 ते 5 मिनिट ट्रान्सपरंट होईपर्यंत, मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये घालायचं आहे चिकन, जे आपण अगोदर मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता ह्या चिकनला या तेलावरती आपण 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण याला मिक्स करायचं आहे. व्यवस्थित चिकन मिक्स झाल्यानंतर याला झाकण ठेवून आपण 1 वाफ काढून घ्यायचा आहे. चिकनला मिठाचं पाणी सुटेल इथपर्यंत आपण याची वाफ काढून घ्यायची आहे. इथे तुमच्याकडे जर मोठं ताट असेल तर तेच तुम्ही टोपावरती झाकून त्यावरती पाणी गरम करून घेऊ शकता, यामुळे चिकन पटकन शिजतं. इथे मी दुसऱ्या गॅसवरती टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढून पाहिलं तर बघू शकता चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. चिकन शिजवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी घालायचं नाही. इथे तुम्हाला जेवढं सूप पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ऍड करू शकता. एकदा मिक्स करून घेऊया आणि नंतर झाकण ठेवण्याला 15 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत. चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे पातळ कापून घेतलेले आहेत, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धी वाटी खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 1 पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण अगोदर सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. अगदी जास्त वेळ भाजायचं नाही, थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथे आपला खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे, याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. नंतर त्याच पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि यावरती हा आपण चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे. आणि याला 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपण यामध्येच लसूण घालून घेऊया. इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं बारीक कट करून घेतलेलं आहे. याला पण आपण 1 ते 2 मिनिटे परतून घेऊया. इथे आपला कांदा पण व्यवस्थित परतलेला आहे. आता गॅस बंद करून याला आपण थंड करून घ्यायचं आहे. इथे हे चिकन पण मी 15 ते 20 मिनिटे मध्यम गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. आपण चेक करून बघूया. इथे आपलं चिकनचं सूप एकदम दाटसर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण चिकन शिजलेलं आहे का हे पण चेक करून बघूया. चिकन पण आपलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरं, कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं बारीक वाटण तयार करून घेऊया. नंतर इथे मी फोडणीसाठी एका टोपामध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. इथे मी मोठी पळी घेतलेली आहे आपली रस्सा वाढायची.
तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालून घेणार आहोत. तर इथे मी घेतलेले आहेत 2 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 लवंगा. तुम्ही तुमच्याकडे तमालपत्र असेल तर तेही 1 घालू शकता. 1 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये आपण घालायचं आहे वाटण, जे आपण अगोदर बनवून घेतलेलं आहे, आणि याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मसाला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण सुखे मसाले घालूया. इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा चिकन मसाला घातलेला आहे, आणि इथे मी कांदा लसूण मसाला घालत आहे 2 चमचे. इथे तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. आता हे सगळे मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. 1-5 मिनिटे लागतील आपल्याला मसाला भाजण्यासाठी. इथे हा मसाला मी तेल सुटेपर्यंत 1-5 मिनिटे व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपण शिजवून घेतलेलं चिकन आणि आळणी चिकनचा रस्सा. इथे तुम्ही लहान मुलांसाठी आळणी चिकन आणि त्याचा रस्सा ठेवू शकता, खूप हेल्दी असतो लहान मुलांसाठी. नंतर आपल्याला लागेल एवढं गरम पाणी घालायचं आहे, जेवढा रस्सा पाहिजे तेवढं गरम पाणी घालायचं आहे. इथे गरमच पाणी वापरायचं आहे, यामुळे आपल्या चिकनला छान तरी येते. नंतर आपण इथे गरजेनुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि याला 1-10 मिनिटे छान उकळवून घ्यायचं आहे. इथे मी हे चिकन 10 मिनिटे उकळून घेतलेलं आहे. छान तर्री आलेले आहे, कलर खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता या स्टेजला आपण यामध्ये घालायची आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, यामुळे कलरही खूप छान येतो आणि चवही खूप छान येते. आणखी 1-2 मिनिटे उकळून घेऊया. इथे ह्या आपल्या चिकनला छान कलर आलेला आहे, अगदी झणझणीत असा हा रस्सा तयार झालेला आहे. चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे. हा रस्सा तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती किंवा राईस सोबत खाऊ शकता. इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे, गॅस बंद करायचा आहे. आता मी याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. झणझणीत तर्रीदार चिकन रस्सा बघून तोंडाला तर पाणी सुटलेलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.